पनवेल तालुक्यातील शिरढोण येथे लिटिल ईगल्स प्री प्रायमरी ही शाळा नव्यानं सुरू करण्यात आली आहे. समीरा चव्हाण आणि सचिन चव्हाण यांनी ही शाळा सुरू केली आहे. या शाळेचं उद्घाटन हे भारतीय जनता पार्टीचे रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते आणि उरणचे आमदार महेश बालदे यांच्या उपस्थितीत करण्यात आलं. यावेळी जय भारतीय जनरल कामगार संघटनेचे अध्यक्ष जितेंद्र घरत, भाजप रायगड जिल्हा उपाध्यक्ष राकेश गायकवाड, पळसपे उपसरपंच विजय गवंडी, भाजप पळसपे गाव अध्यक्ष सुनील गवंडी, ॲडव्होकेट सूरज पाटील, उद्योगपती भावेश धनेचा, जनार्दन वाकडीकर, जयकांत नाईकर, अमन डेक, मंगेश वाकडीकर, शिरढोण ग्रामपंचायत सदस्य अक्षय पवार, विजय भोपी, पूनम मुकादम, प्रितेश मुकादम, प्रमोद करणेकर, संदीप ठकेकर, प्रीती ठकेकर, अमर टकले, भगवान मुकादम, रुपेश पवार यांच्यासह इतर मान्यवर आणि पदाधिकारी उपस्थित होते. आपण या प्री स्कूलचं लिटिल ईगल्स या प्री स्कूलचं प्री प्रायमरी स्कूलचं इथे माननीय आमदार महेश बालदे साहेब यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी उद्घाटन केलंय. आमदार महेश बालदे साहेब यांच्या वतीनं या प्री स्कूलचं उद्घाटन झालं असं या ठिकाणी जाहीर करतो. आपल्या सर्वांना मनापासून शुभेच्छा देत असताना समीराजी आपण सांगितल्याप्रमाणे या परिसरामध्ये लोकवस्ती वाढते आणि या वाढणाऱ्या लोकवस्तीला चांगल्या दर्जाचं शिक्षण मिळावं, चांगल्या तंत्रज्ञानासहित ते शिक्षण मिळावं यासाठी तुम्ही जी सुरुवात केली आहे त्याबद्दल तुमचं तुमच्या बरोबरीनं सगळ्या सहकार्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो. आज सर्व स्तरामध्ये तो ग्रामीण भाग असू द्या किंवा शहर असू द्या शिक्षणाची गरज शिक्षणाचं महत्त्व हे पटत चाललंय तर त्यामुळे या शिक्षणामध्ये अगदी बालवयापासून जर त्याला आधुनिक अशा पद्धतीचं सर्व शिक्षण मिळालं तर त्याचा अधिकाधिक चांगला परिणाम होत राहतो. आमदार महेश बालदे साहेब मला सतत सांगत राहतात की आमचं शिक्षण म्हणजे त्यांचं हे जिल्हा परिषद शाळेमध्ये झालेलं आणि मागे कधीतरी आर आर पाटील साहेब हे खारघरमध्ये एका कार्यक्रमाला आले होते तर त्यांनी सांगितलं की जिल्हा परिषद शाळेमध्ये जो शिकतो तो भविष्य काळामध्ये खूप लटपटी करत त्या ठिकाणी आपलं उद्दिष्ट हे पार पाडत राहतो. कष्ट मेहनत याच्या आधारे तो ध्येयपूर्तीकडे जातो. पण अलीकडच्या काळामध्ये पालकांचं म्हणणं आहे की आम्हाला आमच्या पिढीला जे नाही घेता आलं ते पुढच्या पिढीला देता आलं पाहिजे आणि या दृष्टिकोनातून जर आम्हाला आमच्या प्रायोरिटीज बदलायला लागल्या आमचे प्राधान्यक्रम की आम्ही नाही कदाचित अन्य गोष्टींवरती खर्च करू पण आमच्या मुलांच्या शिक्षणावर करू की त्याला जे सर्वोत्कृष्ट असेल ते देण्याचा आम्ही प्रयत्न करू आणि हा प्रयत्न करणारे पालक हे अशा वाटा शोधत राहतात जसं इथे डीपीएस आहे त्याचबरोबरीनं असं चांगलं शिक्षण देणाऱ्या अन्य संस्थासुद्धा देण्याची आवश्यकता आहे. ही गरज ही या लिटिल ईगल्सच्या माध्यमातून भागवली जाईल अशी यानिमित्तानं मी अपेक्षा व्यक्त करतो आणि त्याला अनुरूप अशा पद्धतीची वाटचाल या शाळेच्या माध्यमातून व्हावी अशा शुभेच्छा या निमित्तानं देतो.